नवीन भाई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीन भाई और पनवेल की ताजा तरीन खबरें। मांगल्य व उत्साहाचे प्रतीक असलेल्या व 64 कलांचा अधिपती असलेल्या गणरायाला सर्वत्र मोठ्या भक्तिभावात पूजण्यात येत आहे। नवी मुंबई महापालिकेचे महापौर जयवंत सुतार यांच्या घरी देखील 5 दिवसांसाठी बाप्पाचे आगमन झाले होते। गेल्या अनेक वर्षांपासून गणपती बाप्पाची श्री सुतार यांच्या घरी आळवणी होत असते। अतिशय उत्साहात, आनंदात व भक्तिभावात जयवंत सुतार यांच्या घरी गणरायाची पूजा अर्चा आरती होत असते। यानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले होते। पाहूया ते सांस्कृतिक कार्यक्रम व बाप्पाची आरती। Let's talk about
¡Gracias!
महोत्सवाच्या आयोजनाबाबत नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष माधुरी सुतार यांनी सर्वांना शुभेच्छा देत प्रतिक्रिया दिली आहे. साधारणतः म्हणजे 40 ते 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष झाली असतील आमच्या या घरगुती गणपतीला. माझे सासरे कैलासवासी अरुण सुतार यांनी या गणेशाची स्थापना केलेली. त्याच्यानंतर आपले सर्वांचे लाडके महापौर सन्माननीय जयवंतजी सुतार साहेब आणि आम्ही त्यांचे सर्व परिवार असे हे गणपतीचं आमचं घरगुती गणपती सालाबादप्रमाणे असतात. तर या निमित्तानेच संपूर्ण हा सुतार परिवार हा एकत्रितपणे येऊन फार उत्साहाने आनंदाने या ह्याच्यामध्ये सहभागी होतो. 5 दिवसाचं आमचं गणपती असतं. सर्वांना मी नवी मुंबईकरांना मी माधुरी सुतार महिला जिल्हा अध्यक्ष या नात्याने हे जे आपला गणेशोत्सव असो किंवा जे सर्व आपले सण येतात सर्वांनी आपलं जात धर्म पंथ हे सर्व भेदभाव विसरून आपण सर्व एक आहोत या उद्देशाने आपण एकमेकांच्या या उत्सवामध्ये सहभागी झालं पाहिजे. त्या निमित्ताने त्या उद्देशाने जे आपापसातील जे भांडण तंटे वगैरे असतील ते दूर नाहीसे होऊन एक बंधुत्वाची आणि प्रेमाची भावना आपापसामध्ये निर्माण होते. तर सर्व नवी मुंबईकरांनाच नाही तर सर्व देशवासियांना मी आवाहन करेन की अशाच प्रकारे आपलं जे ऋणानुबंध आहे जे भक्तिभाव आहे तो टिकून राहावा आणि अशा प्रकारे श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करून सर्व नवी मुंबईकरांना चांगलं आरोग्य ऐश्वर वैभव लाभो अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करते. नवी मुंबई महापालिकेचे महापौर जयवंत सुतार यांनी नवी मुंबईच्या सुखशांतीसाठी प्रार्थना करीत प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या सुतार परिवाराचा 25 वर्षापूर्वीचा हा गणोत्सव आहे. या गणोत्सवामध्ये आमचं संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी एकत्र येतो. सकाळ संध्याकाळ अशा त्या ठिकाणी एकत्र येतो. गेल्या 5 दिवसाच्या कालखंडापर्यंत पूजा अर्चा भजन असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो. महाराष्ट्र शासनाने व नवी मुंबई महापालिकेने या ठिकाणी प्लास्टिक बंदी आणि थर्माकोलला बंदी केलेली आहे आणि म्हणून नवी मुंबईचा महापौर म्हणून पहिली सुरुवात माझ्या घरातून व्हायला पाहिजे म्हणून मी ह्या ठिकाणी इको फ्रेंडली मकर सजावट केलेली आहे. त्यामध्ये थर्माकोलचा वापर केलेला नाही. त्याचबरोबर ही मूर्ती जी आहे ती इको फ्रेंडली मूर्ती आहे. कागदाला पेस्टिंग करून ही मूर्ती बनवलेली आहे. त्यामुळं ह्या मूर्तीचं विघटन तलावामध्ये त्या ठिकाणी तातडीनं होऊ शकेल. ज्यावेळी माझ्या घरातून मी ही पर्यावरणपूरक मूर्ती अशा पद्धतीने सुरुवात केलेली आहे. मी तमाम नवी मुंबईतील नागरिकांना ह्यापुढे सांगेन की पर्यावरणपूरक अशा मूर्ती छोट्या मूर्ती आपण त्या ठिकाणी किंवा साडूच्या किंवा मातीच्या मूर्ती बनवाव्या अशा पद्धतीचं मी आवाहन करेन. नवी मुंबईकरांना मी एकच या निमित्तानं सांगेन की 2017-18 आपण त्या ठिकाणी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सहभागी झालात. त्यामुळं नवी मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाला 1 नंबरचं पारितोषिक त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. आत्ताच त्या ठिकाणी ह्या 15 तारखेपासून स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून सुरुवात होणार आहे. प्रत्येक नागरिकांनी माझा कचरा माझी जबाबदारी आपल्या घरातील कचरा ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण करून आपलं घर आपला परिसर पर्यायानं आपला प्रभाग पर्यायानं आपली नवी मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवावी असे ह्या ठिकाणी आवाहन करतो आहे. आणि गणेशाच्या औचित्य साधून गणेशाचरणी एकच प्रार्थना करेन की माझ्या नवी मुंबईतील सुजाण नागरिकांना चांगला आरोग्य आणि बुद्धी दे आणि जेणेकरून ह्या नवी मुंबईचं नावलौकिक भारत देशामध्ये पहिल्या क्रमांकाला जाईल. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट टिंकू चौहानांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज.